नमस्कार मी केदार घाटगे बिन्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी कागलीतल्या शाहू साखर कारखान्यानं एफआरपीची घोषणा केल्यानंतर आता जिल्ह्यातील इतर कारखान्यांनीही दर जाहीर करायला सुरुवात केली आहे कुंभी कासारी साखर कारखाना तीन हजार पंचेचाळीस रुपयांची एक रकमी एफ आर पी देणार आहे तर दत्त शिरोळ कारखान्याकडून दोन हजार नऊशे वीस रुपयांची एफ आर पी जाहीर झाली आहे करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा एकोणसाठाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम नुकताच पार पडला माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत आणि संचालक विलास पाटील आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी कल्पना पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला यावेळी चंद्रदीप नरके यांनी एफआरपी म्हणून एक रकमी तीन हजार पंचेचाळीस रुपये दिले जातील असं जाहीर केलं एफआरपी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे पण एफ आर पी ठरवताना साखरेला मिळणाऱ्या हमीभावाची सरकारकडून कोणतीच तजवीज केली जात नाही गेल्या चार वर्षांपासून साखरेला मिळणारा दर आणि एफ आर पी यात मोठी तफावत आहे त्यामुळे शासनानं साखरेला छत्तीस रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी केली यावेळी कारखान्याचे सर्व संचालक कार्यकारी संचालक अशोक पाटील सचिव प्रशांत पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते दरम्यान शिरोळमधील दत्त साखर कारखान्याकडून उसाला एक रकमी टन दोन हजार नऊशे वीस रुपये एफ आर पी देणार असल्याची घोषणा चेअरमॅन गणपतराव पाटील यांनी केली शिवाय महापुरात बुडीत झालेल्या उसाला गाळपासाठी प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या साखर कारखान्याचे बॉयलर प्रदीपन संचालक इंद्रजित पाटील राजश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यंदा एकवीस पासून कारखाना सुरू होईल आणि उसाला एक रकमी टन दोन हजार नऊशे वीस रुपये एफआरपी देऊ असं चेअरमन गणपतराव पाटील यांनी जाहीर केलं यावर्षी बारा लाख मेट्रिक टन उसाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रेणिक पाटील कार्यकारी संचालक एमवी पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते कागलीतल्या गहिनीनाथ गैबीपीर दर्ग्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर पवित्र पांढर निशाण पताका उभारण्याचा धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं पार पडला कोरोना नियम शिथिल करण्यात आल्यानं नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला कागल गावचवडीतून ढोल ताशांच्या गजरात आणि मानाच्या पितळी तपकातून पांढर निशाण पताका लवाजम्यासह श्री गैनीनाथ गैबीपीर दर्ग्यात नेण्याची परंपरा आहे ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे दर्ग्यातील मुजावर मंडळींकडून निशाणाची विधीपूर्वक पूजा करण्यात आली परंपरेप्रमाणे सकाळी दहा वाजता उरूस कमिटीचे अध्यक्ष आणि मानकरी शिवगोंड उर्फ बाळ पाटील यांच्या हस्ते निशाणाची पूजा करण्यात आली त्यानंतर हे निशाण दर्ग्यातील चिंचेच्या झाडावर उभारण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला या निशाणाचं शिवणकाम किरण महाडिक यांनी केलंय त्यानंतर शेख शिराजबाबा दर्ग्यातही निशाण उभारण्याचा विधी संपन्न झाला यावेळी गैबीपीर दर्गा ट्रस्टचे मुजावर तसंच रमेश माळी डॉक्टर ए जी जोशी शौकत अली मुजावर अशोक जकाते सुभाष पोवार संजय भुरले हिंदुराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते देवगड निपाणी राज्यमार्गाची फेजिवडे ते राधानगरी दरम्यान अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत वर्षभरापासून या मार्गाची मोठी दुरावस्था झाली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे याच्या निषेधार्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीनं राधानगरी इथं रोको आंदोलन करण्यात आलं देवगड निपाणी राज्यमार्गाचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे संथगतीनं सुरू असलेल्या कामामुळं राज्यमार्गाची अनेक ठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे फेजिवडे ते राधानगरीपर्यंतच्या रस्त्याची तर पार चाळण झाली आहे खड्ड्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडं वेळा तक्रारी देऊनही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीनं नुकतंच राधानगरी इथं रास्तारोको आंदोलन करण्यात आलं त्याला राधानगरीतील व्यापारी वर्ग आणि शेजारील गावांच्या तरुण मंडळांनी पाठिंबा दिला होता बांधकाम विभागाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचं पालकर यांनी सांगितलं दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संघटनेच्या सभासदांमध्ये हा वाद झाला दुसरीकडे लवकरच रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं आश्वासन देण्यात आल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा चाचणी स्पर्धा पार पडल्या यामध्ये राशिवडे बुद्रुक इथल्या हनुमान तालीम कुस्ती संकुलच्या सात मल्लांची निवड झाली आहे विशेष म्हणजे हे सर्व मल्ल राशिवडे गावचे असून एकाच वेळी एकाच गावातील सात मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे कोल्हापुरातील मोतीबाग तालमीमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा चाचणी घेण्यात आली या चाचणीमधून राशिवडे गावातील सात पैलवान पात्र ठरले सौरभ पाटील कुलदीप पाटील किशोर पाटील प्रतीक मेहतर नितीन कांबळे सरदार पाटील लाड अशी पात्र मल्लांची नावं आहेत या मल्लांना जिल्हा आणि शहर तालीम संघाचे बाळदादा गायकवाड संभाजीराव वरुटे प्रशिक्षक सागर चौगले यांचं मार्गदर्शन लाभलं एकाच गावातील सात पैलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय वार्तापत्रामध्ये एक छोटीशी विश्रांती विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तु प्रकल्प विराज सिटी साईट संपर्क कागल एस टी स्टँडसमोर नॅशनल हायवे एनेच फोर लगत कागल मोबाईल पंच्याण्णव सत्तावीस साठ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत स्वर्गीय शोभाताई कोरियांच्या स्मृती प्रत्यर्थ वारणा नगरमध्ये स्मृतीपर्व कालाचं आयोजन झालं होतं नऊ ते बारा ऑक्टोबर या कालावधीत स्मृतीपर्वानिमित्त विविध उपक्रम पार पडले यानिमित्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार सोहळा पार पडला स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा कांचनताई परुळेकर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन अध्यक्षा शोभाताई कोरे यांचा बारा ऑक्टोबर हा स्मृती दिन आणि नऊ ऑक्टोबर हा जन्मदिन असल्यानं नऊ ते बारा ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना आदरांजली वाहण्यात आली तसंच राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याच्या वितरणानं या स्मृतीपर्व कालाची सांगता झाली स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा कांचनताई परुळेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सत्काराला उत्तर देताना परोळेकर यांनी स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या महिला सबलीकरण कार्याचं कौतुक का केलं या समारंभात मनोगत व्यक्त करताना वारणा समूहाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे यांनी सासरू नैनांनी आईंच्या आठवणीला उजाळा दिला समारंभादरम्यान शोभाज्ञा कन्या शिष्यवृत्ती पुरस्कार या योजनेचं वितरण करण्यात आलं या समारंभाला वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे वारणादूत संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव स्नेहा कोरे शुभलक्ष्मी कोरे विश्वेश कोरे ज्योतिरादित्य कोरे आणि वारणा समूहाचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या देवी गायकवाड हायस्कूलच्या वतीनं ग्रंथालय सुरू करण्यात आलंय त्याचं उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या देवी गायकवाड हायस्कूलच्या वतीनं राजर्षी शाहू ग्रंथालय सुरू करण्यात आलंय उद्घाटन सोहळ्यानिमित्त ग्रंथ दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहानं सहभाग घेतला होता उद्योजक विनायक पाटील आणि गट शिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झालं मुख्याध्यापक पोपटराव पाटील यांनी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबेकर यांच्या प्रेरणेतून ही संकल्पना राबवण्यात आल्याचं सांगितलं सध्याच्या युगात वाचन संस्कृती रुजवण्याची गरज असून गायकवाड हायस्कूलच्या वतीनं सुरू करण्यात आलेला उपक्रम महत्त्वाचा असल्याचं विविध मान्यवरांनी सांगितलं कार्यक्रमाला संस्थापक जी डी पाटील यांच्यासह शिक्षक आणि पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फुटलाय असं गृहीत धरून पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन नामदार उदय सामंत यांनी केलं गडिंग्लजमधील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते गडिंग्लस शिवसेना शहरप्रमुख संतोष चिक्कोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सामंत म्हणाले मोठ्या सभा घेण्यापेक्षा घरोघरी जाऊन शिवसेनेची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसैनिकांनी एक दिलानं काम करावं असं आवाहन त्यांनी केलं जिल्ह्याचे संपर्क नेते अरुण दुधवाडकर संतोष चिक्कोडे यांनी मनोगत व्यक्त केली जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी गडिंगलच्या रिंग रोडचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली कार्यक्रमाला शिवसेनेचे संघटक सुनील शिंत्रे संग्राम कुपेकर रियाज शमनजी दिलीप माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं यशस्वी फाउंडेशनच्या वतीनं एकोणीस ते चोवीस ऑक्टोबर या कालावधीत दीपावली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवामध्ये देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल्स असल्याची माहिती यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त आणि यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यशस्वी फाउंडेशनच्या वतीनं गेली दोन वर्ष विविध उपक्रम राबवले जात आहेत लॉकडाऊनमुळे बाजारपेठ ठप्प झाल्याच्या जा पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी फाउंडेशननं विशेष नियोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून कोडोली इथं यशस्वी दीपावली महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती विनिता पाटील यांनी दिली या प्रदर्शनात दिवाळीचे खाद्यपदार्थ गृहोपयोगी आणि जीवनावश्यक वस्तू कलाकुसरीच्या वस्तू ऑटो एक्सपो खाद्य जत्रा असे शंभरहून अधिक स्टॉल उभारले जाणार आहेत याशिवाय कुकिंग कॅटरिंग डिझायनिंग कोर्स ब्युटी पार्लर कोर्सच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत विविध पाककृती स्पर्धा फनी गेम्स जेवण थाळी सजावट उखाणे यांसारख्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ आयोजित केल्याचं पाटील यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेवेळी भारती साळोखे वैशाली पवार स्वाती बावणी संजय नलवडे यांच्यासह सभासद उपस्थित होते गाडायदेवी मंदिराला कवर्ग यात्रास्थळ दर्जा मिळाला असून विशेष निधीतून गाडायदेवी भक्तनिवास इमारत बांधकामाचा पायापूजन समारंभ नुकताच पार पडला हा कार्यक्रम मुंबई अंधेरी पश्चिमचे माजी आमदार अशोक जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला पन्हाळा तालुक्यातील कोलोलीमधील श्री गाडाईदेवी मंदिराला कवर्ग यात्रास्थळ म्हणून दर्जा मिळाला आहे कोतोली जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर पाटील यांच्या प्रयत्नातून गाडाईदेवी भक्तनिवास इमारतीच्या बांधकामासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे या निधीतून कामाची सुरुवात आणि भक्तनिवास इमारत पायापूजन अंधेरी पश्चिमचे माजी आमदार अशोक जाधव आणि जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला भक्तनिवास बांधकामाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही जाधव यांनी दिली कार्यक्रमाला सरपंच विश्वास चव्हाण तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष तानाजी ढवळे डी ए पाटील शुभांगी जाधव खंडू माने तुकाराम चव्हाण जयसिंग गुरव एस के पाटील संभाजी जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्सतेला विश्वासाची मजबूतीला युगा, गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी एम टी वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत शेतीला जोड व्यवसाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी दूध उत्पादनाचा व्यवसाय करतात कुटुंबातील एखाद्या सदस्यांप्रमाणेच आपल्या जनावरांची काळजी घेत असतात याचीच प्रचिती पुन्हा एकदा करवीर तालुक्यातील केरले इथं आली केरले इथल्या शेतकरी कुटुंबानं आपल्या गायीच्या ओटी भरणीचा कार्यक्रम ठेवून कृतज्ञता व्यक्त केली करवीर तालुक्यातील केरले इथल्या बाळकृष्ण पिष्टे यांच्या गोठ्यात अनेक जनावरं असून या सर्व जनावरांचं त्यांच्या कुटुंबात एक वेगळं स्थान आहे म्हणूनच त्यांनी आपल्या खिलारी जातीच्या गायीच्या ओटी भरणीचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं त्यांच्या पत्नीनं तत्काळ होकार दिला आणि ओटी भरणी कार्यक्रम संपन्न झाला विशेष म्हणजे या गायीचे सर्व लाड पुरवण्यात आले तसंच कार्यक्रमाचं फोटोशूटही करण्यात आलं नव्याकुऱ्या हिरव्यागार सहावारी साडीनं गायीच्या ओटी भरणीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला गावातल्या बहुतांश महिलांनी हजेरी लावली होती राधानगरी तालुक्यातील कौलव परिसरात दसरा उत्सवानिमित्त ठिकठिकाणी थीक थीक मंदिरात भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती बर्गेवडीतल्या मासलिंग मंदिरात पालखी सोहळा आणि सासनकाठी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला कौलव परिसरात घोटवडीतल्या स्वयंभू मंदिरात शुक्रवारी दिवसभर भाविकांची गर्दी होती भाविक बैलगाडी घोडागाडीतून मंदिरात दाखल झाले होते बर्गेवाडी मालसिंग मंदिरातही असंच दृश्य होतं महाआरती पूजन आणि सासनकाठी नृत्य असे धार्मिक विधी पार पडले मसोबाच्या नावानं चांगभलाच्या गजरात देवाची पालखी बर्गेवाडीहून कौलवकडे प्रस्थान झाली राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीच्या वतीनं वृत्तपत्र विक्रेता दिन आणि वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला यानिमित्त विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कौलव ग्रामपंचायतीच्या वतीनं वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन प्राध्यापक विश्वास पाटील सुशील पाटील तसंच भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या हस्ते करण्यात आलं ग्रामविकास अधिकारी आरडे यांनी वाचन प्रेरणा दिनाविषयी माहिती दिली कौलव इथले वृत्तपत्र विक्रेते शिवाजी बनछोडे सर्जेराव बर्गे यांचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच स्नेहा पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं ग्रामपंचायत सदस्य दिनकर पाटील मारुती पाटील नम्रता पाटील सदाशिव परीट विजय सोनाळकर यांच्यासह कौलवचे ग्रामस्थ उपस्थित होते करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला इथल्या हरिजन वसाहतीकडे जाणारा रस्ता गायब झाल्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळं तिथल्या रहिवाशांना पायवाटेनं ये जा करावी लागते अशातच या पायवाटेवरही कचरा टाकला जात असल्यानं ये जा करताना अडचणी येत आहेत करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला इथल्या गावच्या दक्षिण बाजूला शेवटच्या गल्लीत हरिजन वसाहत आहे अद्याप या वसाहतीत पायवाटेनंच ये जा करावी लागते त्यामुळे या परिसराचा रस्ता रुंद करावा अशा मागणीचं निवेदन हरिजन समाजाच्या वतीनं करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भामरे यांना देण्यात आलं रहिवाशांनी अडचणींचा पाढा वाचून दाखवला रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्यानं समस्यांमध्ये भर पडल्याचंही सांगण्यात आलं या सर्व समस्यांचं निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे शाळेतील वातावरण स्वच्छ आणि सुंदर असेल शाळेच्या भोवती वनरयी असेल आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपुलकीनं धडे दिले तर मुलांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण होईल अशी पिढी घडवण्याची ताकद केवळ शिक्षकांमध्ये असं प्रतिपादन एमथी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम आर सुंदरेश्वरन यांनी केलं कोगे इथं शाळा लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते करवीर तालुक्यातील कोगे इथल्या प्राथमिक शाळेसाठी मुंबईतल्या एमटी फाउंडेशननं दिलेल्या एक कोटी सेहेचाळीस लाख निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला कार्यक्रमाला एम आर सुंदरेश्वरन आमदार जयंत आजगावकर माजी आमदार चंद्रदीप नरके सरपंच नीलम पाटील एमतीचे नितेश दमानी मैत्रेय दमाणी प्रतीक जैन गोकुळचे संचालक अजित नरके यांची प्रमुख उपस्थिती होती एम आर सुंदरेश्वर म्हणाले ग्रामीण भागात प्राथमिक शाळांच्या इमारती सर्व सोयीसुविधांनी युक्त असायलाच हव्यात यासाठी आपल्या फाउंडेशननं मास्टर प्लॅन तयार केलाय ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आपण प्रयत्न करत राहू असं सांगितलं आमदार आजगावकर यांनी टी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला तसंच यामुळं आपल्या मतदारसंघात सुसज्ज शाळा इमारत मिळाल्याचं सांगितलं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मनोगत व्यक्त केलं आपण या शाळेच्या पायापूजन प्रसंगी दहा लाख रुपये निधी दिला होता यापुढेही शैक्षणिक कामासाठी आपण मुख्यमंत्र्यांना याबाबत विनंती करून निधी आणणार असल्याचं सांगितलं प्राध्यापक प्रकाश पाटील यांनी शाळा उभारणीमध्ये मदत केलेल्या सर्वच घटकांचे आभार मानले तसंच माजी खासदार धनंजय महाडिक यांनी देखील दहा लाख रुपये दिले होते याची आठवण सांगितली कार्यक्रमाला उपसरपंच बाजीराव निकम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनीता पाटील महादेव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं नमस्कार